मित्रांनो, पुनश्च एकदा युनिक इन्फॉर्मेशन हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपल्या स्वभावावर बरंच काही अवलंबून असतं. मित्रांनो, आपलं व्यक्तिमत्व हे स्वभावाने अधोरेखित होत असतं. आपला स्वभाव हा कसा आहे, आपण समाजासोबत कसं वागतो यावर मित्रांनो समोरच्या व्यक्तींचा, समाजाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा ठरवला असतो किंवा ठरत असतो. तर मित्रांनो, स्वभावाला औषध असतं का, हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे. आपण बऱ्याच वेळेस ऐकलेलं आहे की स्वभावाला औषध नाही, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. तर मित्रांनो, अशा वेगळ्या स्वरूपाची लोकं का बनतात? काही लोकं एकलकोंडी असतात, काही लोकं गर्विष्ठ असतात, काही अहंकारी असतात. मित्रांनो, काही लोक ही रागिष्ट असतात, काही लोक ही क्रूर असतात. तर हा स्वभाव का बनतो मानवाचा, याचा कधी आपण विचार केला का? आणि याचा जो दोष आहे, याचे जे अवगुण आहेत, याचा जो परिणाम आहे तो मित्रांनो आपल्या व्यक्तिगत जीवनावर सुद्धा पडत असतो. मित्रांनो, आपण आपला स्वभाव बदलला पाहिजे. आपण सर्वसामान्य एखाद्या चांगल्या व्यक्तीबद्दल बोलायचं झालं तर आपण म्हणतो की हा व्यक्ती किती छान आहे, याचा स्वभाव किती चांगला आहे, मन मिळावू आहे, तो सर्वांना मदत करतो, सर्वांप्रती तो प्रेम करतो. आणि त्याच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन मित्रांनो वेगळा असतो, त्याच्या शब्दाला किंमत असते. तर मित्रांनो, आपणसुद्धा आपला स्वभाव असा का करू शकत नाही याचा कधी आपण विचार केला का? नसेल केला तर नक्की एकदा मित्रांनो करून घ्या. मित्रांनो, नाशिवंत देह जाणारं सकळं, देह हा नाशिवंत आहे, जीवन हे लिमिटेड आहे आणि एकदा सर्वांनाच याचा त्याग करायचा आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण जीवनामध्ये माणसं जोडली पाहिजेत, प्रेम केलं पाहिजेत, प्रेम दिलं पाहिजेत, कोणाचंही मन दुखावणारं नाही असं आपण वागलं पाहिजेत. अशा गोष्टीचं जर आपण चिंतन केलं तर नक्कीच मित्रांनो आपण ज्या क्रूरतेनं दुसऱ्याच्या प्रती वागतात, दुसऱ्याच्या प्रती विचार करतात, तो विचार हळूहळू आपल्या मनातून कमी होईल. मित्रांनो, स्वभाव बदलायला काही लागत नाही, परंतु काही वेळा समाज त्याबरोबर आपल्या सान्निध्यात आलेले व्यक्ती यामुळे आपला स्वभाव हा बदलत असतो. लहानपणी आपल्यावर पडलेले संस्कार, त्याचबरोबर आपल्याला जे वातावरण मिळालेलं आहे, त्यामुळे स्वभावामध्ये हळूहळू बदल होत असतो. कधीकधी माणूस एकलकोंड होतं कारण त्याला तशा प्रकारचं वातावरण हे मिळालेलं असतं. काही व्यक्ती हे अविश्वासी होतात, त्यांचा कोणत्याही व्यक्तीवर विश्वास राहत नाही. त्याच्यामागचं कारण मित्रांनो, तो काही जन्मजात तसा नसतो, परंतु त्याला जे वातावरण भेटलेलं आहे त्यामुळे तो तसा होतो. काही व्यक्ती हे रागिष्ट बनतात. तर मित्रांनो, राग हा आपल्या लहानपणापासून आपल्यामध्ये हळूहळू वाढत जातो, कारण आपल्या आईवडिलांनी आपल्यावर टाकलेले संस्कार किंवा एखादी हट्ट करण्याची जर आपली जिद आहे, ती जर वेळेतच मोडून आईवडिलांनी नाही काढली तर हळूहळू त्याचं रूपांतर हे रागामध्ये होत जातं आणि परिणामी आपल्याला तशाच प्रकारची घाणेरडी सवय लागतं की नाही, हे मला पाहिजेत, हे माझ्या मनाप्रमाणेच झालं पाहिजेत, असं आपण सतत विचार करतो. आणि एकदा आपल्या मनाला तशा प्रकारची सवय झाली आणि आपल्या विरोधात काही एखादी गोष्ट घडली तर आपल्याला पटकन राग येतो. त्यामुळे हे स्वभावाचे जे दोष आहेत ते हळूहळू आपणच आपल्यामध्ये निर्माण करत असतो. परंतु मित्रांनो, जशा प्रकारे हे स्वभाव आणि हे दोष आपल्यामध्ये आलेले आहेत, तशाच प्रकारे ते आपण दूर करू शकतो. मित्रांनो, आपण चांगल्या व्यक्तीचं चरित्र वाचलं पाहिजेत, ध्यान केलं पाहिजेत. आणि ज्या स्वभावामुळे आपल्यापासून दूर लोकं चाललेली आहेत, ज्या स्वभावामुळे आपलं नुकसान होत आहे, आपल्या जे आपण नोकरी करत आहात तिथे नुकसान होत आहे, बिझनेस करत असाल बिझनेसचं नुकसान होत आहे, व्यक्तिगत जीवनामध्ये कुटुंबामध्ये आपले वाद पत्नीसोबत होत आहेत, मित्रासोबत होत आहेत, मुलासोबत होत आहेत, शेजारी पाजारी यांच्यासोबत होत आहेत. मित्रांनो, आपल्या स्वभावाचा दुष्परिणाम हा आपल्या समाजावर सुद्धा पडत असतो. शेजारी बरोबर आपल्यासोबत वागत नाहीत, म्हणतात हा माणूस बरोबर नाही, याच्यापासून दुरावा ठेवलेलाच बरा. तर मित्रांनो, आपण हे अशा प्रकारचं वागणं हे म्हणजे आपल्या मुळातली चूक आहे, तर ही आपण सुधारू शकतो. मित्रांनो, आपण स्वतः काही मिनिटे शांत बसून यावर विचार करणं गरजेचं आहे की आपलं कुठे चुकतं आहे, लोकं आपल्यापासून दूर का जातात,
तर मित्रांनो, याचा जर आपण स्वतः सखोल अभ्यास केला, विचार केला, ध्यान केलं, मनन केलं, चिंतन केलं आणि आपलं कुठे चुकतं, दुसऱ्याचं चुकतंय का, याचा जर आपण ताळा मिळवला तर नक्कीच आपल्या स्वभावामध्ये 100% बदल होईल मित्रांनो. आणि लोक एक दिवस म्हणतील की नाही, हा व्यक्ती बदललेला आहे, हा माणूस चांगला आहे. चार चौघामध्ये बैठकीमध्ये तुम्हाला बोलावतील, तुमचा शब्द हा लोकांसाठी एक ॲग्रीमेंट असेल. त्यामुळे मित्रांनो, तुम्हीसुद्धा तुमचा स्वभाव बदला, माणसं जोडा, प्रेम करा, प्रेम द्या. त्याचबरोबर मित्रांनो, एक कवितासुद्धा मी तुम्हाला ऐकवणार आहे की स्वभाव औषध असतं. मित्रांनो, स्वभावाला औषध असतं, पण ते रोज घ्यायचं असतं. अधिरातला अ सोडून थोडं धीरानं घ्यायचं असतं. संतापातला ताप सोडून मनाला संत करायचं असतं. तर मित्रांनो, आपल्याला राग येत असेल तर तो राग सोडून द्यायचा आहे आणि आपण शांत व्हायचं आहे. कुठे आपण माघार घ्यायची आहे, कुठे आपण थांबायचं आहे, कारण मित्रांनो, शब्द हे शस्त्र असतात. मनातला हट्ट आपण सोडून द्यायचा आहे, म्हणून मनातला हट्ट सोडून नातं घट्ट करायचं असतं. आपला हट्ट आपण बाजूला ठेवायचा आणि नातं हे जोडायचं, मनात मन मिळवायचं, हातात हात द्यायचा मित्रांनो. आणि आपलं कुटुंब हे वाढवायचं आहे, मित्रमंडळी वाढवायची आहेत. माझ्यातला मी सोडून तिच्यातला मी ला जपायचं असतं. तर आपल्यापणामधला जो मी पण आहे मित्रांनो, तो आपण सोडून दिला पाहिजेत. मी न म्हणता आपण हा शब्द आपण सदैव जपला पाहिजेत. आपलं बोलणं सोडून कधी समोरच्याचंही ऐकायचं असतं. कारण मित्रांनो, आपण काय करतो, आपला स्वभाव असतो की समोरच्याचं ऐकूनच घ्यायचं नाही, आपलंच खरं करायचं. तर मित्रांनो, समोरच्या व्यक्तींचं ऐकून घेण्याची सुद्धा आपण सवय ठेवली पाहिजेत. खरंच समोरचा व्यक्ती काय सांगतो, त्याचे विचार काय आहेत, त्यांचं मत काय आहे, याचंसुद्धा आपण आकलन करणं खूप गरजेचं आहे. या गोष्टी तात्काळ होत नाहीत, परंतु हळूहळू यामध्ये नक्कीच बदल होतो. मानसशास्त्रामध्ये सुद्धा मित्रांनो यावर बरंचसं संशोधन झालेलं आहे. आणि स्वभाव हा बदलता येतो, त्याला आपण स्वतः जबाबदार असतो. आपलं बोलणं सोडून कधी समोरच्याचंही ऐकायचं असतं. एकाच दिवशी नाही तरी हळूहळू बदलायचं असतं. थोडं थोडं जमलं तरी रोज प्रेम द्यायचं असतं. स्वभावाला औषध असतं, पण ते रोज मित्रांनो घ्यायचं असतं. तर रोज क्षणोक्षणी आपण विचार करायचा आहे मित्रांनो, दुसऱ्याप्रती, विश्वाप्रती, जे काही आपल्या आजूबाजूची मंडळी आहे, आपल्या आजूबाजूचं जे काही ॲटमॉस्फियर आहे, यासाठी आपण नेहमी मित्रांनो चांगलं, जर पॉझिटिव्ह आपण विचार केले, सकारात्मक विचार केले, सर्वांचं भलं झालं पाहिजेत. हे ईश्वरा, सर्वांना समृद्धी दे, सुख दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, अशा प्रकारे जर आपण म्हटलं तर मित्रांनो नक्कीच आपला स्वभाव बदलेल आणि आपण दुसऱ्यासाठी एक मित्रांनो दूत म्हणून, एक आशेचा किरण म्हणून मित्रांनो आपण नक्कीच ठराल. तर अतिशय महत्त्वाची ही माहिती होती, नक्कीच तुमच्यासाठी ही प्रेरणा देणारी असेल, महत्त्वाची असेल. मित्रांनो, आपल्या सर्वांना विनंती, नक्की आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.